नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षामध्ये चुकूनही करू नका हे सात कामं नाहीतर अडचणी येतील पितृ क्रोधित होतील पितृ नाराज होतील मित्रांनो गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर म्हणजेच एकोणीस सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर लगेचच पितृपक्ष सुरू होतो यावर्षी पितृपक्ष एकवीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर तुम्ही पितृपक्षामध्ये चुकूनही हे सात कामं करू नका कारण मित्रांनो पितृ जर क्रोधित झाले तर पितृदोष लागतो पितृ जर नाराज झाले तर कोणतेही काम पूर्ण होत नाही कामात अडथळे निर्माण होतात यश मिळत नाही आणि घरात सुखसमृद्धी कायमची नाहीशी होते मित्रांनो थोडक्यात हे सात कामं तुम्ही नीट समजून घ्या आणि याचे पालन करा मित्रांनो पहिले आहे ते म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या पितृपक्षामध्ये अपमान करू नका मग ती व्यक्ती छोटी असेल मोठी असेल कोणीही असेल पण कोणत्याही व्यक्तीचा तुम्ही अपमान अजिबात करू नका मित्रांनो गाईला कुत्र्याला त्रास देऊ नका उलट गाईला कुत्र्याला तुम्ही चपाती रोज खायला द्या एक चपाती टाका अर्धी टाका पण नक्की टाका मित्रांनो पितृपक्षामध्ये मांसाहार करू नका आणि व्यसनी माणसांनी व्यसनापासून पितृपक्षामध्ये दूर राहावे व्यसन अजिबात करायचे नाही मित्रांनो पितृपक्षामध्ये तिथीनुसार आपण श्राद्ध करत असतो परंतु हे श्राद्ध स्वतःच्या घरीच करावे किंवा मग गया प्रयाग बद्रीनाथ इत्यादी स्थळी आपण करू शकतो परंतु दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध अजिबात करू नका मग ते तुमचे जवळचे नातेवाईक का, नाते का नसतील परंतु श्राद्ध हे स्वतःच्याच घरी केले गेले पाहिजे मित्रांनो आपण श्राद्धाच्या दिवशी जे जेवण करतो जे प्रसाद असतो त्या श्राद्धांचा प्रसाद घेतल्यावर त्या दिवशी दुसऱ्यांदा स्वयंपाक करू नये अशी मान्यता आहे म्हणजे श्राद्धांचे जेवण आपण तेच जेवण करायला पाहिजे दुसरे स्वयंपाकघरात झाला नाही पाहिजे मित्रांनो पितृपक्षामध्ये नवीन वस्त्र खरेदी करू नये किंवा नवीन वस्त्रसुद्धा यावेळेस धारण करू नये कारण पितृपक्ष हा कोणता सण नसतो मित्रांनो पितृपक्षामध्ये खोटे बोलू नये कोणाबद्दल वाईट विचार करू नये कोणाबद्दल वाईट बोलू नये तर मित्रांनो हे सात कामं होती खूप थोडक्यात सांगितली आहे आणि खूप सोपी कामं आहेत याच्यापैकी काही गोष्टी आपल्याकडून चुकून होतात पण पितृपक्षामध्ये अजिबात या गोष्टी करू नका तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद